कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारनं मे आणि जून महिन्यांसाठी रेशनवर मोफत धान्य दिलं होतं. कोरोना संसर्गाची स्थिती बघता मोफत धान्य योजना नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांनी या योजनेचं स्वागत केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाच्या काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रेशन धान्य दुकानदार संघटनेनं या योजनेचं स्वागत केलंय. मे जून मध्ये जे मोफत धान्य प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधून दिलं होतं त्याची मुदतवाढ देऊन ते धान्य जुलै ते नोव्हेंबर असे देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या या प्रादुर्भावाच्या काळामध्ये जे संकटात आलेले अडचणीत आलेले जे सर्वसामान्य कुटुंबे होते त्यांना हा दिलासा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 5.5 लाख रेशन कार्डधारकांना ह्याचा लाभ होणार आहे. ह्या योजनेमुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळालेला आहे. याची अंमलबजावणी याचे वितरण कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत. जो केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय आहे धान्य मोफत देण्याचा त्याचा आम्ही कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. कोल्हापूर जिल्ह्यात मे आणि जून महिन्यासाठी उपलब्ध 7,800 टन गहू आणि 5,200 टन तांदूळ अशा 13,000 मेट्रिक टन धान्याचं वाटप करण्यात आलंय. नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य योजना सुरू राहणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं असलं तरी अद्याप यासंदर्भातील लेखी आदेश प्राप्त झाले नसल्याचं जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.